श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला शुक्रवारी देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादामुळे मी जनतेची सेवा करत आहे, त्यामुळे जनतेसोबत असलेली नाळ तुटू देणार नाही अशी ग्वाही दिली. खांदा कॉलनी येथील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हरिनाम सप्ताह 7 ते 14 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. या सप्ताहात शुक्रवारी हभप ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांनी कीर्तन सादर केले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट देत वंदन केले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, तहसीलदार विजय तळेकर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, मंडळाचे अध्यक्ष हरिदास वणवे, उपाध्यक्ष सुनील खाडे, विनायक मुंडे, सचिव देवीदास खेडकर, खजिनदार संजय वायभासे, उपसचिव दिलीप नाकाडे, दत्त बिनवडे, उपखजिनदार शिवाजी लांब, बाळासाहेब बडे, विष्णू वायभासे, किसन लांडगे, सल्लागार सदानंद पाटील, कचरू डमाळे, रामदास नाकाडे, सतीश गर्जे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकही उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. 2005 साली आपण संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह सुरू केला आणि तो कंटिन्युअस प्रत्येक वर्षी आपण 7 दिवस हा कार्यक्रम घेतो. म्हणून सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वजण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, कोणी मराठवाड्यातून असेल, कोणी उत्तर महाराष्ट्रातून असेल, कोणी पश्चिम महाराष्ट्रातून असेल, कोणी कोकणातून असेल, कोणी विदर्भातून असेल आणि कोणी मुंबईतूनच असेल, इथले लोक असतात. पण आपण सर्वजण येऊन एक अध्यात्माला मानून एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतात आणि सतत 18 वर्षापासून घेतात. म्हणून तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ते करत असताना आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळाले आपले नेते माननीय मुंडे साहेब यांचे. त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांचा आशीर्वाद मिळालं. आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही आहे. मी त्यांना सुद्धा अभिवादन करतो. त्यांनी जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं सत्याबद्दल, तसं आम्ही व्यासपीठावर बसलेले बाळासाहेब पाटील असतील, माननीय प्रशांतजी ठाकूर असतील आणि त्यांचे वडील खासदार पण होते, त्यांच्यासाठी नेहमीच आम्हाला मुंडे साहेबांचं मार्गदर्शन असताना मिळत. दुर्दैवाने ते आपल्यात नाही. पण संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील आणि मुंडे साहेब यांनी दाखवून दिलेली वाट, त्याच वाटेवर आम्ही चालतो, त्याच वाटेवर आम्ही काम करतो. आज राजकारणामध्ये तुमच्या सर्वांच्या सदिच्छाने भगवान बाबा, वामन बाबा आणि वामन भाऊ आणि माननीय मुंडेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे मी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे. पण बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा, गरिबीची जाण असणारा माणूस म्हणून अजूनही जनतेची नाळ तुटू दिलेले नाही आणि तुटू देणार नाही असं या प्रसंगी सांगितलं. आज या सोहळ्यामध्ये जे जे आपण सर्व सहभागी झालेलो आहात, खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून आनंद होत असणार की आपण ज्या आपापल्या गावातून या ठिकाणी येऊन बसलो, त्या गावातून इथे येऊन बसल्यानंतर आपल्या मनामध्ये आपली या ठिकाणी पुढचं आयुष्य हे सुखकर व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्यामध्ये अतिशय या ठिकाणी तीव्र भावना आहे की आमचे जे काही या ठिकाणी पुढचे दिवस आहेत ते सुखाचे यावेत या दृष्टिकोनातून. आणि यासाठी प्रचंड मेहनत आपण घेत आहे. आमचे पुरुष सहकारी असतील, भगिनी असतील, आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण मिळावं याचा प्रयत्न आपण करत आहे. तर त्यामुळे आज या सोहळ्याला जेव्हा उपस्थित राहता
त्यावेळेस आपल्यावरती संस्कार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते संत या ठिकाणी वामनभाऊ असतील किंवा संत भगवान बाबा असतील, त्यांचे आशीर्वाद किंवा त्यांचे बोल ते आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी अनुभवावेसे वाटतात, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचे वाटतात आणि त्यांचे विचार आचरणात आणावे आपल्या पुढच्या पिढीनं याचा आपण प्रयत्न करत राहता. समाजामध्ये काम करत असताना नेहमी आदर्श कोण अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची युवा पिढी चर्चा करत राहते. अशा वेळेला आपण आपल्याच या ठिकाणी होऊन गेलेले ते असे संत वामनभाऊ असतील, भगवान बाबा असतील, त्यांची उदाहरणं देत राहतो आणि मग आपण पुढच्या पिढी पुढे पाहत राहताना सांगतो की असं आता पुढे कोण होत राहणार आहे, ठीक आहे ती उंची नाही गाठू शकणार पण त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत पुढे जाण्याची प्रत्येकानं आपापल्या परीनं या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि मला आनंद आहे की आजचे आपले पाहुणे केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब हे खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं काम करतायत आणि संपूर्ण देशभरामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून ठसा उमटवतायत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवण्यासाठी जो संकल्प त्यांनी सोडलाय त्या संकल्पावरती या देशाला पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत आहे. आपण अलीकडच्या काळामध्ये पाहत असाल साहेबांच्या पुढे तर देशाची अर्थखात्याची जबाबदारी निर्मला सीतारामजी यांच्या बरोबरीने आहे, पण एक काळ असा होता की या देशामधल्या सगळ्या सरकारी बँका या तोट्यात जात होत्या, या तोट्यात जाणाऱ्या बँकांना फायद्यात आणण्याचं काम हे कराड साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पूर्वी या ठिकाणी होत आहे. आणि हे सगळं होत असताना कुठेही स्वतःला गर्ची बाजा न होऊ देता मी यांच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मुंडे साहेब हे आपल्या सगळ्यांचा श्रद्धास्थान, मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे या भावनेनं एक आमंत्रण आपल्या सगळ्या आयोजकांनी दिलं आणि साहेब आपल्यामध्ये सर्व कामं बाजूला टाकून आले त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला आपल्या या सर्व संकल्पाला मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. खरं म्हणजे आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांना राजकीय व्यासपीठ खूप येतात, अनेक ठिकाणी भाषण करायची संधी असते, पण असं अध्यात्माचं परम आणि पवित्र व्यासपीठ कधीतरी वर्षात एकदा दोनदा मिळतं ते व्यासपीठ आज आपण लोकांनी मला मिळवून दिलं, त्यामुळं आपल्या सर्वांचं या कवितेचं आपल्या सर्व साताऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी दुसरा आज आम्हाला गर्व वाटतो की मगाशी मी बोललो तसं आज दिल्लीवरून आपले केंद्रीय मंत्री आपल्या एका फक्त बोलवण्यावरती इथपर्यंत आले आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला सहयोग लाभला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीने मी कराड साहेबांच्या मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे हे मला वाटतं 18वं वर्ष आहे आणि मी त्यातला एकमेव तुमचा साथीदार असेल की 18 च्या 18 वर्ष आपण मला बोलावलं, कधी आपण भेटला नाही आणि सगळे 18 वर्ष मी आपल्या बरोबर या सप्त्याला येण्याचा मी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या बरोबर मला सुद्धा संत वामनभाऊंचे आणि भगवान बाबांचे आशीर्वाद लाभले आणि त्या माध्यमातून ज्यांना वाचनसिद्धी होती अशा संत पुरुषांच्या प्रत्येक आध्यात्मिक कार्यक्रमाला यायला मला संधी मिळाली.